यंदाची कार्तिकी यात्रा ही आषाढी यात्रेप्रमाणेच प्रतिकात्मक व्हावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. गेल्या 8 महिन्यांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्यानं यंदा कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल. यात्रेला येणाऱ्यांमध्ये वयस्कर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या गर्दीत वयस्कर भाविकांना श्वास घेण्यास अडचणी येतील. दर्शनरांगेत तथा वाळवंटात मठात वारकऱ्यांची गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचं पालन होऊ शकणार नाही. 2 व्यक्तींमध्ये 6 फुटांचं अंतर ठेवल्यास सध्याची 5 किलोमीटरची रांग 25 किलोमीटरपर्यंत जाईल. गर्दीमुळं आरोग्य यंत्रणाही अपुरी पडेल. त्यामुळं वाळवंट परिसरात 65 एकर परिसरात वारकऱ्यांना राहता येणार नाही. तत्पूर्वी मंदिर समितीच्या ठरावावर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी अभिप्राय देत तो प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवला. त्यानुसार तो प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला आहे. यंदाची कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरूपात साजरी व्हावी. मानाच्या दिंड्यांनी पंढरीकडे मार्गस्थ होऊ नये. पांडुरंगाचे धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडतील. वारकऱ्यांनी यात्रा कालावधीत पंढरपुरात गर्दी करू नये. इतर वेळी टप्प्याटप्प्यानं दर्शनासाठी यावं. स्वतःच्या घरी तथा गावातच यात्रा साजरी करावी. कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यांच्या आगमनाच्या दृष्टीनं प्रशासन आणि मंदिर समितीतर्फे सर्व उपाययोजना केल्या आहेत. मात्र पदवीधर शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून त्यासाठी मान्यता घ्यावी असाही प्रस्ताव विधी व न्याय विभागाला जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतरच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे.